इंट्रॅक्शन लेक्चर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आणि इथे जमलेले सगळे माझ्यापेक्षा सुद्धा ज्येष्ठ व्यक्ती आहेत, आपण सर्व त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक आहात. पण आयुर्वेदात असलेला माझा अनुभव आणि मी केलेलं त्यातलं काम या निमित्तानं मला आपणासमोर मांडण्याची संधी या उपक्रमामुळे मिळाली, त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो. आणि या कार्यक्रमामध्ये माझा पूर्ण सहयोग मी आपल्याला कधी पण द्यायला इच्छुक आहे. पहिल्यांदाच मी आपल्याला डिक्लेअर करतो. माणसाचा स्वभाव असा आहे की दोन गोष्टी त्याला दुसऱ्याकडं असल्या तर वाईट वाटत नाही, चांगलं वाटतं. एक म्हणजे टक्कल आणि दुसरं म्हणजे वाढलेलं पोट. दुसऱ्याकडे मोठी कार असेल तर त्याला वाटतं की माझ्याकडे नाही आहे, पण दुसऱ्याला टक्कल आहे म्हणून मला पण असावं असं कुणाला वाटतं. तर हा गमतीचा भाग सोडला तर ही वस्तुस्थिती आहे की आज ओबेसिटी आणि आयुर्वेद असा विषय मला दिलेला आहे की आयुर्वेद हे जे शास्त्र आहे त्या शास्त्रामध्ये ओबेसिटीवरती काय सांगितलं आहे आणि आज जगामध्ये मार्केटिंग काय चाललेलं आहे, या दोन्ही गोष्टींचा आपल्याला माहिती व्हावं म्हणून मी हा प्रयत्न करतो. आयुर्वेद हे शास्त्र असं आहे की साधारणतः 5000 वर्षापूर्वीपासून हे ट्रॅडिशनल मेडिसिन म्हणून आपल्या भारतामध्ये चालत आलेलं आहे. लोकांची समजूत आहे की आयुर्वेद म्हणजे काय असतं. आयुर्वेद म्हणजे झाडपाल्याचं औषध, आयुर्वेद म्हणजे काय पंचकर्म, आयुर्वेद म्हणजे काय जळवा लावणे, आयुर्वेद म्हणजे काय वृद्धीचं औषध देणे, आयुर्वेद म्हणजे. पण हे असं आयुर्वेद म्हणजे असं सांगणं अवघड आहे. आयुर्वेद हे असं सर्वसमावेशक शास्त्र आहे की ज्याचे सिद्धांत जे आहेत ते त्रिकाला बाधित सत्य आहे. की त्या काळामध्ये जे सांगून ठेवलेले सिद्धांत आहेत ते आज सुद्धा लागू पडतात. आणि आपण सर्वांना माहिती आहे की वात पित्त आणि कफ किंवा शरीरातले जे धातू आहेत याच्यावरती आधारित असं हे शास्त्र आहे. तर याबद्दल गैरसमज पण भरपूर आहेत. वात म्हणजे काय आहे सर्वसाधारणतः तुम्हाला माहिती असेल की लोकांना वाटतं की मला वात आहे किंवा माझं शरीर वाकूळ आहे, माझं शरीर फुगलंय म्हणजे मला वात आहे. ऍक्च्युली शास्त्रामध्ये सांगितलेला जो वात आहे तो हा वात नाही. मग आम्ही मुलांना शिकवताना काय सांगतो, वात म्हणजे काय आहे, वात इज एनर्जी, वात ही ड्रायव्हिंग फोर्स आहे इन अवर बॉडी. म्हणजे उदाहरणार्थ आता पंखा बंद आहे पण मी जर बटन दाबलं तर तो पंखा फिरणार, मग ते काय फिरतोय तर पंखा फिरतोय. पण इलेक्ट्रिसिटी दॅट इज वात, की जी आपल्या शरीरातला प्रत्येक हालचाल ही कंट्रोल करणारी जी आहे ती वात आहे. पित्त म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की पित्त म्हणजे मला पित्त झालंय, पित्त दॅट इज विकृत पित्त. ते पित्त जे पडतं किंवा जे लोकांना दिसतं ते विकृत पित्त आहे की ते शरीरामध्ये वाढलेलं आहे. मग पित्त म्हणजे काय, व्हॉट इज पित्त, पित्त इज अग्नी, दॅट इज डायजेस्टिव्ह पॉवर ऑफ अवर बॉडी. तर हे पित्त शरीरामध्ये ज्या वेळेला प्राकृत स्थितीमध्ये असतं त्यावेळेला ते पचनाची काम करतं. कारण तुम्हाला माहिती आहे की पचन झाल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचा शरीरावरती परिणाम होत नाही. म्हणजे तुम्ही जर एखादा लेप लावला हातावरती थोड्या वेळाने तो वाढून जातो, कारण ते पित्त असतं त्वचेच्या ठिकाणचं जे पित्त असतं ते त्याचं पचन करतं. म्हणजे असे वाताचे 5 प्रकार आहेत, पित्ताचे 5 प्रकार आहेत. आता कफ हा सुद्धा असाच आहे की कफ म्हणजे काय आहे, थुंकीतून पडतो नाकातून पडतो तो कफ नाही, तो कफच आहे पण तो विकृत कफ आहे की तो शरीरात ज्या वेळेला बिघडतो. मग कफाचं काम काय आहे, बाइंडिंग, दोन सेल्स याच्यामधला जो कनेक्टिव्ह टिश्यू असतो ते बाइंडिंग करणारा जो आहे तो कफ असतो. आता काही काही वेळेस काय असतं, डॉक्टरांना पेशंटला सांगताना काही अशा टर्म्स वापराव्या लागतात, तुमच्या गुडघ्यातलं वंगड कमी झालंय किंवा तुमच्या सांध्यातलं वंगड कमी झालंय म्हणून तुम्हाला स्पॉन्डिलायटिस झालाय, तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास झालाय किंवा तुमची गादी कमी झाली आहे असं डॉक्टर सांगतात पेशंटला. विशेषतः खेडेगावातले जे पेशंट असतात एज्युकेटेड नसतात त्यांना तर हे सांगायचं काय, तर हे जे आहे ते कफ आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपलं हार्ट सारखं पंप करते, कुठलीही हालचाल झाली की वात वाढतो. मग वात वाढल्यानंतर त्या ठिकाणी
अनेक प्रकारच्या हालचाली अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात. इकडे जर खूप मोठा वारा सुटला, वाद वाढला निसर्गामध्ये, तर लगेच झाडं पडतील, अजून काहीतरी विध्वंस होईल. मग हात सारखं पंप करत असून सुद्धा तिथे काही विध्वंस होत नाही का होत नाही, तर त्याला कफामध्ये ठेवलेले आहे. हार्टच्या भोवतीचं जे पेरिकार्डियम आहे त्याच्यामध्ये जो सायनोवेल जो सगळा श्लेष्मा त्याला आपण कफ म्हणतो, तर ते सगळं फ्लुइड आहे, त्या फ्लुइडमध्ये त्याला ठेवलेले आहे. म्हणजे वात पित्त आणि कफ या ज्या बेसिक कन्सेप्ट आयुर्वेदाच्या आहेत, या बेसिक कन्सेप्टमुळे हे शरीर टिकून राहतं. यांना त्रिदोष अशी आयुर्वेदामध्ये संज्ञा आहे की हे शरीराचे दोष आहेत. पण दोष म्हणजे काय, तर ते दुसऱ्याला बिघडवतात म्हणून त्यांना दोष म्हटलेले आहे. म्हणजे वात बिघडला तर तो काय करतो, धातूंमध्ये जातो, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे सगळे आपल्या शरीरातले धातू आहेत, तर या धातूंवरती जाऊन तो अटॅक करतो आणि मग विकारांची उत्पत्ती होते असं असं हे शास्त्र सांगतं. तेव्हा या त्रिदोषांची जी संकल्पना आहे ही आयुर्वेदाचा मूळ गाभा आहे. म्हणून या त्रिदोषांना स्वतःच्या स्थितीमध्ये ठेवणे, व्हेन दीज थ्री दोषास आर इन बॅलन्स स्टेट, त्यावेळेला त्याला आरोग्य असं म्हटलं जातं. मग आयुर्वेदाने 5000 वर्षापूर्वी मनाचा विचार पण करून ठेवलेला आहे. की मनाचा विचार करत असताना आयुर्वेद सांगतो की शरीर इंद्रिय सत्व आत्म यांचा समयोग असला पाहिजे, त्याला आरोग्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे आरोग्य ही अवस्था फक्त शरीराची अवस्था नाहीये, तर ती मनाची अवस्था. म्हणून सायकॅट्रिक ही ब्रांच जी आहे ही गेल्या 50 वर्षे डेव्हलप झालेली आहे, पण मानसिक गोष्टींचा शरीरावर आणि शारीरिक गोष्टींचा मनावर परिणाम होतो हे आयुर्वेदानं त्याच वेळेला मान्य केलेलं आहे. म्हणून आयुर्वेद म्हणतो समदोष हा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मना स्वस्थ इति अभिनीयते. की स्वस्थ कुणाला म्हणायचं, निरोगी माणूस कोण, प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन. इंद्रिय म्हणजे आपले सेन्स ऑर्गन्स, आत्मा म्हणजे आपलं साऊंड, मन म्हणजे आपलं माइंड, आणि शरीरातले हे दोष आता सांगितलेले 3 दोष, त्यानंतरचे आपले सगळे धातू आणि मल. मल म्हणजे मल मूत्र आणि स्वे खाम आपला जो आपण बाहेर टाकतो शरीरात. या पचनाच्या प्रक्रियेमध्ये जे शरीरामध्ये फिकल मॅटर किंवा वेस्ट प्रॉडक्ट्स तयार होतात त्यांना आपण मल म्हणतो. म्हणजे आयुर्वेद म्हणजे काय आहे, तर आयुर्वेद म्हणजे दोष धातू आणि मल या तिघांचा बॅलन्स आहे. आणि त्याला मदत करणारा जो कोण आहे, तर तो अग्नी आहे. कारण अग्नीवरती सगळं अवलंबून आहे. अग्नी जर शरीरामध्ये नसेल, म्हणून भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलंय अहम ही जाठराग्नी भूत्वा प्राणिनाम प्राण समाश्रितः, म्हणजे मी अग्नीच्या रूपाने मनुष्याच्या शरीरामध्ये आहे असं श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण सांगतात. की हा जो आपला